सीची मागणी नसताना संपादन करावयाच्या क्षेत्राची भूसंपादनाची कार्यवाही राधानगरीच्या उपविभागीय अधिकारी कार्यालयामार्फत सुरू आहे या कार्यवाही अंतर्गत नियोजित राधानगरी औद्योगिक क्षेत्रासाठी मौजे कोलव इथली सरकारी आणि खाजगी अशी एकूण पंधरा पूर्णांक सत्तेचाळीस हेक्टर आर क्षेत्रात औद्योगिक क्षेत्रासाठी संपादनात समाविष्ट असा शेरा महसूल दप्तरी ठेवण्यात आलाय त्याला विरोध करण्यासाठी शेतकरी आणि ग्रामस्थांनी दोन महिने चक्री उपोषण केलं होतं मात्र लोकप्रतिनिधी आणि अधिकारी यांनी त्यांना दाद दिली नाही त्यानंतर योगेश पाटील आणि महेश पाटील यांनी अमरण उपोषण सुरू केलं होतं याबाबत भोगावतीचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील सदाशिवराव चरापले माजी उपाध्यक्ष उदयसिंह पाटील सुशील पाटील के द पाटील यांनी उद्योगमंत्री उदय सामंत यांना निवेदन देऊन या प्रकरणात तातडीनं लक्ष घालून एमआयडीसी रद्द करावी अशी मागणी केली होती याबाबत पंधरा ऑगस्टनंतर चर्चा करून योग्य निर्णय घेऊ असं मंत्री उदय सामंत यांनी आश्वासन देऊन उपोषणकर्त्यांना उपोषण मागं घेण्याचं आवाहन केलं होतं त्यानुसार शेतकरी योगेश पाटील आणि महेश पाटील यांनी उपोषण एकतीस ऑगस्ट पर्यंत स्थगित केलंय